नमस्कार मी विजया न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये आपलं मनापासून स्वागत आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि अत्यावश्यक सेवा वगळता जे लोक बाहेर पडत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे आज सकाळपासूनच पोलिसांनी अनेक दुचाक्या फोर व्हीलर जप्त केलेले आहेत या फोर व्हीलर्स किंवा या गाड्या किती दिवस अजून जप्त होणार याबाबतची माहिती अजून प्रशासनाकडून मिळाली नसली तरी देखील लोक जर असेच बाहेर पडत राहिले तर आणखी कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे म्हणाले त्यांच्यासोबत बातचीत केली आमची प्रतिनिधी माधुरी येणे पाहूयात नागरिकांनी अजून देखील प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं नाही तर त्यांना पुन्हा एकदा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल माझ्यासोबत आता सध्या शहर पोलीस उप संदीप मिटके सर आहेत सर आतापर्यंत तुम्ही किती गाड्या जप्त केल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे आपण आतापर्यंत अहमदनगर शहरामध्ये अकराशे पेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज विशेष मोहीम राबवून त्यामध्ये चारशेपेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू बदस, आहे त्यासोबतच चारशेपेक्षा जास्त गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ज्या वाहनधारकांचे लायसन आपण घेतलेले आहेत ते लायसन आहे। निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडे आपण सादर करणार आहोत सर नागरिक अजून देखील सूचनांचं पालन करत नाही आहेत तर एकंदरीत नागरिकांना तुम्ही काय आवाहन करायला अजूनही नागरिकांनी विनाकारण रस्त्यावरती फिरू नये प्रशासन सक्षम आहे प्रशासन प्रत्येक गोष्टीकरता दक्ष आहे विनाकारण फिरल्यामुळे कोरोनाचा समो वाढण्याची आणखी शक्यता आहे आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये वीस कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत यांची संख्या वाढू नये याकरता नागरिकांनी प्रत्येकाने आपापल्या घरात राहणं गरजेचं आहे धन्यवाद सर पोलीस प्रशासनाकडून देखील वारंवार हेच आवाहन करण्यात येते विनाकारण बाहेर पडू नका अन्यथा पुढील कारवाईला देखील तुम्हाला सामोरं जावं लागेल सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे तरी देखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात येत आहे वा आवाहन करण्यात येते विनाकारण घराबाहेर पडू नका तरी देखील लोक सरकारच्या सूचनांचं पालन करत नाही आहेत आणि याचाच परिणाम म्हणून पोलीस प्रशासनाला असतो दीड ते दोन हजार गाड्या ह्या जप्त कराव्या लागल्या आहेत मी सध्या तोफकाना पोलीस ठाण्यामध्ये आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये दीड ते दोन हजार गाड्या ह्या जप्त कराव्या लागल्या आहेत आणि हा सर्व तुम्ही विनाकारण घराबाहेर पडत असाल तर पोलीस प्रशासनाला पुढची कारवाई करावी लागेल विनाकारण तुम्ही जर घराबाहेर पडला तर पुढील होणाऱ्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल त्यामुळे सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे विनाकारण घराबाहेर पडू नका अन्यथा पोलीस प्रशासनाच्या पुढच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ गायकवाडसह माधुरी कुंकर न्यूज ट्वेंटीफोर सह्याद्री अहमदनगर तुमच्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिक वर आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा